ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. सीबीआय अधिकाऱ्याचे असल्याचे भासवून 80 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सीबीआय विभागात यापूर्वी तात्पुरता चालक असलेल्या एका ठगाने कोल्हापूरमधील वन विभागाच्या 500 एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांकडून तब्बल 80 लाखांची रक्कम घेतल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. आरोपी सुनील धुमाळ याने आपण सीबीआयमध्ये अधिकार असल्याचे सांगून दोघांची फसवणूक केली आहे. आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. यापुढील तपास सुरू आहे. 31 एप्रिल 2022 या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपरखेरणे येथे राहतो. तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सीबीआय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता. तर त्या संधीचा फायदा घेऊन त्याने जास्त तो टर्मिनेट झाला तिथून, म्हणजे जसं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिथून जास्त तो टर्मिनेट झाला. त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सीबीआयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले. त्यामध्ये एक प्रसाद गोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मित्र जैन या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सीबीडी मध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी 500 एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एनओसी त्यांना दाखवली. तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी 80 लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली. कारण तो सीबीआयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे.